ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाला पुन्हा एकदा रंगे हात पकडून सायली कसे आता प्रियाचे भिंग फुटते आणि सगळ्यांसमोर आता प्रियाचा खरा चेहरा समोर आणून खरे सत्य रविरा आता रविराज आणि पूर्णाई समोर येतात आता रविराज आणि पूरणाई समोर सायलीने आता प्रियाने कसे गुंगीच्या चुकीच्या गोळ्या प्रतिमाला खाऊ घातल्या आणि त्यामुळे आता प्रतिमाला कशी चक्कर येत होती आणि प्रतिमाला कशी झोप येत होती आणि प्रतिमाच्या मनावरती कसा परिणाम होत होता हे सगळे सत्य आता एकाच भयानक गुपिताने आणि एकाच गोष्टीने सायलीने रविराज आणि समोर आणताच आता प्रतिमाचे ते भयानक कट कारस्थान बघून रविराज आणि पूर्णाई आता सणासन कशी प्रियाच्या कानाखाली देतात आणि प्रियाचे थोबाड फोडत रविराज आता प्रियाला प्रतिमापासून कसे कायमचे बाजूला करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता बावीस वर्षापूर्वीची रिक्रिएशनची घटना पुन्हा रिक्रिएट करत सायली आणि रविराजने प्रतिमाची मेमरी आणि वाचा परत आणलेली असते मोठ्या दिमाखाने आता स्मृती परत आलेल्या प्रतिमाला आता सुभेदारांच्या घरी आणत पुन्हा एकदा रविराज आणि सायलीने पूर्णाईला तिची खरी प्रतिमा मिळवून दिलेली असते आणि खऱ्या अर्थाने सायलीने आज एका मुलीचे कर्तव्य पूर्ण केलेले असते इकडे आता आता डॉक्टर साधनाने सुद्धा प्रतिमाला तपासलेले असते आणि आता प्रतिमाची स्मृती आणि वाचा परत आल्यामुळे डॉक्टर साधनांनी पुन्हा एकदा औषधाची वेगळी ट्रीटमेंट आता प्रतिमावरती चालू केलेली असते डॉक्टर साधनांनी सांगितलेले असते की या गोळ्या वेळेवर नियमितपणे जेवण झाल्यानंतर या प्रतिमाला दिल्याच गेल्या पाहिजे आणि गोळ्याचे पथ्य दररोजच एकाच वेळेस असायला हवे ते ऐकताच आता प्रिया म्हणते की डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका माझ्या आईच्या गोळ्याबाबतीत मी कोणताही हालगर्जीपणा करत नाही अगदी वेळेवर नियमितपणे मी माझ्या आईला गोळ्या देते आणि डॉक्टर आता कसं आहे माझ्या आईची वाचकसुद्धा आली तेव्हा लवकरात लवकर माझी आई बरी व्हायला पाहिजे ना तेव्हा तुम्ही सांगाल ते सगळं काही मी व्यवस्थित करील मला सांगा तुम्ही असे आता प्रिया आणि सायलीकडे बघत डॉक्टर साधनाला सांगितलेले असते डॉक्टर साधना रविराजला म्हणते की हे बघ रविराज या गोळ्या नियमितपणे मागून आता दररोजच प्रतिमाला दिल्या गेल्या पाहिजे इकडे आता प्रियाने गोळ्याची सगळी जबाबदारी उचललेली असते रविराज आता पुन्हा आश्विनकडून त्या गोळ्या मागवतो त्या गोळ्या आता पुन्हा प्रियाने आपल्याकडे घेतलेल्या असतात इकडे आता प्रियाच्या डोळ्यासमोर मैपत आणि नागराजने आपली कशी धुलाई केली मैपतने आपल्याला कसा दम भरला तर नागराजने आपला कसा द गळा दाबला हे आता प्रियाला आठवतं मैपत आणि प्रिये नागराजने प्रियाला सांगितलेले असते की प्रिया जर आता त्या प्रतिमाची वाचा आणि स्मृती परत आलेली आहे त्यावेळेस तू शेण खाल्लं आणि अर्जुनसोबत मौज माझ्या करायला गेली आणि इकडे तुला प्रतिमावरती राखण करायला आम्ही त्या सुभेदारांच्या घरी ठेवलं होतं पण आता मी तुला सांगतो की जर त्या प्रतिमाला सगळं काही आठवलं ना तर तुला मी कायमचं ढगात पाठवेल आणि काहीही करून त्या प्रतिमाला काहीही कोणतीही गोष्ट आठवायला नको आणि तू काहीही कर पण प्रतिमा आता आहेस त्या स्थितीत राहायला पाहिजे जर आता प्रतिमामध्ये काही पुन्हा आता डेव्हलपमेंट झालेली जर आम्हाला समजली तर त्या दिवशी तो दिवस तुझ्यासाठी शेवटचा दिवस असेल असे आता म्हैपत आणि नागराजने प्रियाला दम भरलेला असतो आणि आता ते प्रियाला आठवतं प्रिया म्हणते की जर या प्रतिमाला शुद्ध येऊन आता सगळं जरीच्या मेंदूला जर आठवलं तर आपला खेळ खल्लास असाही होणार आहे आणि तसाही होणार आहे तेव्हा आता प्रियाने विचार केलेला असतो यासाठी एकच पर्याय आहे प्रतिमाला दुसऱ्याच गोळ्या देऊन प्रतिमाचा मेंदू झोपेतच ठेवायचा आणि प्रतिमाच्या मेंदूने त्याला काहीही आठवलं नाही पाहिजे असा त्याला करून ठेवायचं त्यासाठी आता प्रियाने एक भयानक डाव खेळलेला असतो आणि मेडिकलमध्ये जाऊन आता प्रियाने वेगळ्याच गुमगी येणाऱ्या आता गोळ्या आणलेल्या असतात आणि आता प्रिया ही आता रविराजने सुद्धा तिच्याकडे अश्विनने सांगितल्याप्रमाणे आणि डॉक्टर साधनाने ट्रीट केल्याच्या गोळ्या आणलेल्या असतात आणि प्रियाकडे दिलेल्या असतात प्रिया, प्रिया म्हणते की बाबा तुम्ही काही काळजी करू नका आता बा माझ्या आईला मी कशी लवकरात लवकर बरं करते आणि ती मला कशी तन्वी हाक मारते ना तुम्ही बघतच राहा रविराजला आता खूप समाधान वाटलेले असते इकडे आता प्रिया ही आता गुपचूप आता प्रतिमाला त्या गोंगीच्या गोळ्या द्यायला तिने सुरुवात केलेली असते आणि आता पहिल्या दिवशी प्रतिमाने त्या गोळ्या खाताच प्रतिमा ही जास्त वेळ झोपलेली असते आणि प्रतिमाला चक्कर सुद्धा येत असते इकडे आता प्रतिमा खूप वेळ झोपली आणि प्रतिमाला चक्कर देखील आली असे साईली चास ले ले आता पूर्णाई आणि सायलीच्या डोळ्यासमोर आलेले असते तेव्हा आता लगेचच पूर्णाई विचार करते की अगं सायली जेव्हापासून प्रतिमा तिची वाचा आणि स्मृती परत आली ना आणि त्या दिवशी प्रिया नाही का प्रतिमाला खोदू विचारत होती त्यावेळेससुद्धा प्रिय प्रतिमाला चक्कर आली आणि आज तर प्रतिमा खूप वेळ झोपली आणि तिला चक्करसुद्धा आली तेव्हा नेमकं हे काय आहे तर आता सायली म्हणते की तसं नाही आहे आई त्यांच्या मेंदूवरती थोडासा आता ताण बसला आहे आणि डॉक्टरांनी त्यांच्या गोळ्या औषधंसुद्धा बदलले जातात पुर्णाई म्हणते की प गोळ्या औषधं जरी बदलले ना सायली पण क्षणार्थात एवढा बदल नको व्हायला पाहिजे आणि उलट प्रतिमा हसून खेळून टवटवीत असायला हवी पण उलटच घडू राहिलंय तेव्हा आता पुरणाई म्हणते की सायली तू त्या प्रियावरती जास्त भरोसा ठेवू नको आणि तू सुद्धा प्रतिमाची काळजी घेत जा आणि प्रतिमाचं सगळं व्यवस्थित चालू आहे का वेळापत्रक हे बघत जा तर सायली म्हणते ठीक आहे पूर्ण इकडे आता प्रियाने आता प्रतिमाच्या गोळ्यांचा ढोस वाढवण्याचे ठरवलेले असते दुसऱ्या दिवशीसुद्धा आता प्रिया ही प्रतिमाला त्याच गोळ्या देते तेव्हा आता प्रतिमाला अजूनच मोठा ढोस बसून प्रतिमा आता जास्त वेळ झोपून आता प्रतिमाचे डोके घरघर फिरायला लागलेले असते तेव्हा हे नक्की काय चाललंय तर आता पूर्णाईने सायलीला सांगितलेलं असतं की आता त्या प्रिया गोळ्या देते पण नेमकं हे काय घडू राहिलं सायली उद्यापासून गोळ्या तू देत जा बरं तर आता सायली म्हणते की आई मी जर प्रतिमा आत्याला गोळ्या द्यायला प्रियाला जर हे केलं तर प्रिया मला तसं करू देणार नाही प्रियाला अगोदरच राग आहे तिला वाटतंय की मीच तिच्या आणि आईच्यामध्ये येते तेव्हा पूर्णा म्हणते की ते काही नाही सायली तू लक्ष ठेव आणि प्रतिमाला सगळी काही ट्रीटमेंट व्यवस्थित होते का ती एकदा हो खात्री कर सायली म्हणते की ठीक आहे पूर्णाई आणि आता इकडे प्रिया कोणत्या वेळेला कोणत्या गोळ्या देते याकडे सायली आता लक्ष ठेवून असते इकडे आता प्रियाने ते गोळ्याचं पॉकेट आता तिच्या त्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं असतं तेव्हा आता सायली देखील प्रियाच्या हालचालीवर करडी नजर ठे ठेवून असते इकडे आता प्रियाला मैपतने बोलावल्यामुळे घाईघाईने प्रिया तेथून निघून जाते पण आता त्याच वेळेस सायली ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते तेव्हा आता लगेचच प्रतिमा सायलीला म्हणते की अगं सायली मला खूप दोन दिवसापासून चक्कर येऊन माझं डोकं घर गर आणि प्रिया मला जी गोळी देते ना ती गोळी घेतल्यानंतरच मला जास्त त्रास होतोय तेव्हा हो आता लगेचच सायली म्हणते की आई प्रिया तुम्हाला कोणत्या गोळ्या देते तुम्हाला मला ते दाखवाल का तर आता लगेचच प्रतिमा म्हणते की मी माझ्याकडे आत्ता नाही आहेत पण जर उद्या प्रियाने मला गोळी दिली तर मग मी ती तुला दाखवीन सायली म्हणते की ठीक आहे इकडे प्रतिमाने सुद्धा आता हुशारी दाखवलेली असते नेहमीप्रमाणे प्रिया ही दुसऱ्या दिवशी प्रतिमाला गोळी देते पण प्रियाच्या नकळत प्रतिमाने गोळी खाल्लेलीच नसते फक्त नाटक केलेलं असतं इकडे आता ताबडतोब प्रतिमा ही सायलीकडे ती गोळी देते आणि आता ती गोळी देताच लगेचच आता सायली ती गोळी अश्विनकडे देते आणि ही गोळी हीच ही आहे ही का असं विचारते तेव्हा आता अश्विन ती गोळी बघतो आणि त्या गोळी बघताच आता अश्विनला मोठा धक्का बसतो तेव्हा आता अश्विन म्हणतो की सायली बहिणी ही कोणती गोळी आहे आणि ही तुम्ही प्रतिमा हत्याला का देत आहे तर आता सायली म्हणते की आहो तुम्हीच डॉक्टर साधनांनी दिल्याप्रमाणे या गोळ्या प्रियाकडे दिल्यात ना प्रिया, प्रिया देते तर अश्विन म्हणतो की नाही नाही या गोळ्या मी दिलेल्या नाहीत मी दुसऱ्या गोळ्या दिलेल्या आहेत आणि ही घुंगी येण्याची गोळी आहे इना झोप येते मेंदूला चालना बसत नाही आहे मेंदू स्थूल होतो ही गोळी तुम्हाला प्रतिमात्याला कोणी द्यायची सांगितली अश्विनचे ते बोलणे ऐकताच आता ही कल्पना असायली सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच अश्विन ताबडतोब डॉक्टर साधनांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या सायलीकडे देत म्हणतो की हे बघ सायली बहिणी या गोळ्या मी दिल्यात तेव्हा आता मात्र वेगळी गोळी प्रिया देत असल्याचे सगळ्यांच्या समोर आलेले असते आणि आता लगेचच दुसऱ्या दिवशी पूर्णाई सायलीला रंगे हात पकडण्यासाठी आता बजावते की काहीही करून प्रियाला तू रंगे हात पकड आणि ती कोणती गोळी देते हे बघ इकडे आता दुसऱ्या दिवशी प्रिया नेहमीप्रमाणे ती गोळी देण्यासाठी आता प्रतिमाकडे येते आणि त्या गोळीचं पॉकेट बाहेर काढताच ती गोळी आता प्रिया प्रतिमाला देऊ लागते आणि त्याच वेळेस आता प्रियाचा हात पाठीमागून येऊन सायली पकडते आणि म्हणते की प्रिया तू ही कोणती गोळी प्रतिमाहत्याला देते आणि दे या गोळ्या कुठून आणल्या तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो प्रियाला काहीही बोलता येत नसतं प्रिया म्हणते की सायली हे बघ तू माझ्या आणि माझ्या आईच्यामध्ये येऊ नकोस बरं का या गोळ्या ज्या डॉक्टरांनी सांगितल्या ना त्याच मी देते तेव्हा तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो पण आता त्या क्षणी राग येऊन तिसरा डोळा उघडून जोराने सायली आता सनकन प्रियाच्या कानाखाली मारते आणि सरळ आता प्रियाचा हात धरून प्रियाला फरफटत ओढत बाहेर घेऊन येते आणि आता प्रियाला समोर घेऊन येत तर सायली ही रविराज आणि पूर्णाईला प्रिया ही गोळी देत असल्याचे आता सांगते त्या क्षणी आता राग येऊन पुढे येत रविराज आणि पूर्णाई सनासन प्रियाच्या कानाखाली मारत प्रियाचे थोबाड फोडतात रविराजला खूप राग आलेला असतो तर प्रियाने आता आपल्या प्रतिमाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असे म्हणत आता रविराज प्रियाला म्हणतो की प्रिया खरं सांग तुला ह्या गोळ्या कोणी दिल्या आणि तू हे असं का करत होतीस पूर्णाईने आता प्रियाला मारण्यासाठी काठी उगारलेली असते आणि आता प्रियाचे भिंग फुटून भयानक सत्य रविराज पुरणाईसमोर आलेले असते तेव्हा आता प्रियाचे भिंग फुटून पर्दा फाश करत आता रविराज प्रियाला भु थोबाड फुडून आता कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा